नमस्कार, प्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे एग रोल्स. त्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो अर्धी वाटी, बारीक चिरून घेतलेला कांदा अर्धी वाटी, मीठ, हिंग पावडर, लाल तिखट, मिरेपूड, कोथिंबीर आणि चाट मसाला. त्यानंतर मी इथं घेतले 2 अंडी, रोल्स बनवण्यासाठी तयार चपाती. यासाठी तुम्ही शिल्लक राहिलेली चपातीसुद्धा वापरू शकता इथं. आता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एका बाउलमध्ये दोन्ही अंडी फोडून घेऊया. अंड्यांना लगेचच फेटून घ्यायचं नाही आहे आपल्याला. त्यामध्ये मी ॲड करतोय बारीक चिरून घेतलेला कांदा अर्धी वाटी, त्यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो अर्धी वाटी. स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आवडीनुसार. लाल तिखट 1 चमचा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही घेऊ शकता. हिंग पावडर 1/2 टीस्पून, चिमूटभर मिरेपूड, चाट मसाला 1/2 टीस्पून, मीठ चवीनुसार. आता हे मिश्रण चांगलं फेटून घेऊया. 1 मीटरपेक्षा तुम्ही चमच्याने हे फेटून घेतला तर खूपच छान होईल. त्यानंतर पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया. तेल गरम होऊ दे. गरम झालेल्या तेलावरती मिश्रण हळूहळू सोडून घेऊया. चमच्याने पोळी व्यवस्थित पसरून घेऊया. आता खालच्या बाजूने पोळी हळूहळू सोडून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं. आता याच्यावरती आपल्याला चपाती ठेवायचे. अंड्याच्या पोळीला चपाती व्यवस्थित चिकटली पाहिजे. पोळी खालच्या बाजूने करपवून घ्यायची नाही आहे, ती लगेच पलटून घ्यायची. चपातीची बाजू थोडीशीच भाजून घ्यायची आहे. पोळी गोल्डन ब्राऊन झाली आहे, याचा अर्थ ती छान भाजून निघली आहे. ही पोळी गरम असतानाच आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. इथं शाळेला जाणाऱ्या मुलांच्या टिफिनवर किंवा सकाळच्या नाश्त्याला हा पदार्थ झटपट करू शकतो. हा रोल मधून कट करून खाण्यास तयार आहे. हे एग रोल्स टोमॅटो सॉसबरोबर छान लागतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की सांगा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.